नमस्कार माझं नाव रुपेश सुभाषराव भोयर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद तर आपण आज पाहणार आहोत क्लास थर्ड सब्जेक्ट इंग्लिश युनिट नंबर थ्री पेज नंबर फोर्टी टू काइंड कोंडिबा तुम्हाला या पाठामधले मी काही शब्द लिहून दिले आहे बघा आधी हे आपण समजून घेऊ याचा अर्थ काय त्यानंतर तुम्हाला हे मी समजावून सांगणार आहे पूर्ण पाठ काइंड काइंड म्हणजे दयाळू वन्स म्हणजे एकदा किंग म्हणजे राजा रायडिंग म्हणजे घोड्याची स्वारी करणे विलेज म्हणजे खेडे बियर म्हणजे धारण करणे ओल्ड म्हणजे जुने किंवा वय बघा सांगा बरं मला इथं तुम्हाला काय दिसत आहे एक राजा घोड्यावर बसून फिरत आहे आणि एक माथारा म्हणजेच व काय करतोय बघा एक खड्डा करतो आहे झाड लावण्यासाठी बरोबर ना आता या दोघांमधलं हे काय आहे संभाषण आहे संभाषण म्हणजेच काय कन्व्हर्सेशन आता तुम्हाला काय करायचं आहे काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि माझ्या मागं म्हणायचं आहे किंवा वाचायचं आहे बरोबर वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रू अ विलेज ही स्वा कोंडिबा कोंडिबा वॉज डिगिंग अ होल बघा मी तुम्हाला मराठीत सांगतो याचा अर्थ एकदा राजा घोड्यावर सॉरी करताना विलेजमध्ये फिरतोय म्हणजे खेळामध्ये फिरतोय त्याला काय दिसते एक कोंडिबा नावाचा माथारा झाडासाठी एक खड्डा खोदताना दिसतोय बघा राजा काय म्हणतो गुड मॉर्निंग कोंडिबा आता कोंडिबा बघा गुड मॉर्निंग ओ किंग व्हॉट आर यू डुईंग राजानं कोंडिबाला प्रश्न केला व्हॉट आर यू डुईंग कोंडिबा काय म्हणतो आय एम प्लांटिंग अ ट्री बघा राजानं काय विचारलं कोंडिबाला कोंडिबा व्हॉट आर यू डुईंग म्हणजेच काय तू काय करतोस कोंडी कोंडिबा काय म्हणतो आय एम प्लांटिंग अ ट्री म्हणजेच मी झाड लावतोय आता बघा परत राजा काय म्हणतो व्हॉट ट्री इज धिस काय म्हणतो व्हॉट ट्री इज धिस कोंडिबा बघा त्याला काय म्हणतो इट्स अ मँगो ट्री म्हणजेच काय हे झाड कशाचे आहे कोंडिबा म्हणतो हे आंब्याचे झाड आहे परत विचारतो व्हेन विल इट बिअर फ्रुट्स कोंडिबा म्हणतो आफ्टर मेनी मेनी इयर्स म्हणजे काय या झाडाला फळे कधी येतील असं राजा विचारतो तर कोंडिबा काय म्हणतो खूप खूप वर्षानंतर काय म्हणतो तो खूप खूप वर्षानंतर बघा परत राजा काय म्हणतो कोंडिबा यू लुक सो ओल्ड व्हॉट इज झिस ट्री टू यू देन म्हणजेच राजा त्याला विचारतो कोंडिबा तू तर खूप माथारा आहेस मग या झाडाचा फायदा तुला काय होईल या प्रश्नावर कोंडीबा बघा किती छान उत्तर देतोय ओ किंग आय एम नॉट प्लांटिंग धिस ट्री फॉर माय सेल्फ आय एम प्लांटिंग इट फॉर अदर्स आफ्टर मेनी मेनी इयर्स अदर पीपल विल कम हिअर दे विल सीट इन द शेड ऑफ धिस ट्री दे विल गेट अ मँगोवज म्हणजेच काय हे राजा हे झाड मी माझ्यासाठी नाही लावत हे मी दुसऱ्यासाठी लावतोय खूप खूप वर्षानंतर इथे लोकं येतील ते या झाडाच्या सावलीमध्ये बसतील आणि याचे आंबे चाकतील बघा कोंडीबाजं किती मोठं मन आहे त्यांनी ते झाड स्वतःसाठी न लावता दुसऱ्यासाठी लावले जेणेकरून दुसऱ्या लोकांना त्या झाडाचा फायदा होईल बघा राजा काय म्हणतो कोंडीबा यू आर सच अ काइंड मॅन यू हॅव थॉट मी अ लेसन नाव आय विल अल्सो वर्क फॉर अदर्स कोंडीबा खरंच तू खूप दयाळू माणूस आहेस तू मला एक धडा शिकवलास आणि मी पण आता दुसऱ्या लोकांसाठीच काम करेल हे कन्वर्सेशन इथंच संपलेलं आहे आणि हे होमवर्क आहे तुमच्यासाठी हे शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत ठीक है? धन्यवाद